दहा चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत आजच्या ह्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ह्या आपलं हे जे एमजी कॉलेजचं जे सेंटर आहे जिथून आपण डिस्पॅच वगैरे म्हणतो हे केलेलं आहे, यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण 337 मतदान केंद्र आहे. या 337 मतदान केंद्रांकरता सर्व म्हणजे PRO P1 P2 P3 असे सर्व मिळून एकूण 1800 कर्मचारी होते. या सर्व 1800 कर्मचाऱ्यांवर एकूण 38 सेक्टर ऑफिसर्स दिलेले आहेत. अशा ह्या 38 सेक्टर ऑफिसर्स आणि एकूण 1800 कर्मचाऱ्यांकरता आपण तृतीय प्रशिक्षण इथे घेतलं आणि प्रत्येकाला साहित्य वाटप केलेलं आहे. साहित्य वाटप करत असताना प्रत्येकाने इथे साहित्य तपासून घेतलेलं आहे. तपासल्यानंतर ते आपल्या आपल्या वाहनांमार्फत तिथे आपल्या केंद्रावर रवाना झालेले आहेत. वाहनांचे व्यवस्था म्हणाल तर आपण महामंडळाच्या बसेस ठेवलेल्या होत्या. त्यानंतर एकूण 14 स्कूल बस आणि 110 अशा ट्रॅक स्कूजर जिथे बस जाऊ शकत नाही असे आपण केंद्र आहे तिथे आपण या वाहनांमार्फत कर्मचाऱ्यांना ज्ञान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने आणि सुसूत्रितपणे व्यवस्थितप्रमाणे शांततेमध्ये संपूर्ण साहित्य वाटप हे करण्यात आलेलं आहे. अंदाजे जवळपास 12-12:30 सर्व मतदान केंद्र इथून रवाना झालेले आहे. रावसाहेब, या ठिकाणी एक पिंक बुथची पिका व्यवस्था केलेली आहे, त्याच्या संपूर्ण जबाबदारी महिला सांभाळणार आहे. हो, आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे काही महिला संचालित असे 2 मतदान केंद्र आपण इथे ॲक्टिवेट केलेले आहेत. चोपडा तालुक्यामध्ये चोपडा शहरामध्ये हे 2 मतदान केंद्र ज्या ठिकाणी आपण संपूर्णपणे महिला म्हणजे PRO सुद्धा महिला आहेत, P1 P2 शिपाई आणि पोलीस कर्मचारी सुद्धा महिला ठेवलेले आहेत. अशा या महिला कर्मचाऱ्यांमार्फत आपण इथे मतदान कार्यक्रम पूर्ण करणार आहोत.